अपने कार्यकाल से मुक्ति बंजारा समाधा जी अड़गढ़ दिलीप राठौर उन्होंने अपने कार्यकाल से मुक्ति बंजारा समाधा जी बंजारा समाधा जी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा बहुजन समाजाचे या दीनदलित शोषित समाजाचे कैवारी हरित क्रांतीचे जनक वसंतरावजी नाईक साहेबांची जयंती या ठिकाणी पार पडली। नांदेड जिल्ह्यातल्या प्रत्येक तांड्यात परिवाद आणि शासकीय कार्यालयामध्ये आज जयंतीचा कार्यक्रम साजरा झाला। मागच्या 2 महिन्यापूर्वीच या ठिकाणी फार मोठा कार्यक्रम वसंतरावजी नाईक साहेबांच्या पुतळ्यानिमित्त या ठिकाणी पार पडलेला आहे आणि येणाऱ्या 2 महिन्यामध्ये आपल्या बाजूलाच असलेल्या जागेवर वसंतरावजी नाईक साहेबांच्या पूर्णाकृत पुतळ्याचं अनावरण या ठिकाणी होणार आहे। त्या ठिकाणी किमान 1,00,000 समाज बांधव संपूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी उपस्थित राहील। एक लाख समाज बांधव या ठिकाणी उपस्थित राहील अशी आम्ही आखणी करत आहोत। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेबांच्या हस्ते या ठिकाणी भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला आणि त्याची तयारी म्हणून येणाऱ्या महिन्यामध्ये आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातून गावागावातून वाडी तांड्यातून केवळ बंजारा समाजच नव्हे तर वसंतराव नाईकांवर त्यांच्या विचारावर प्रेम करणाऱ्या सर्व समाज बांधवांना सोबत घेऊन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आम्ही कार्यक्रम राबवत आणि आपल्या सर्वांना नांदेड जिल्ह्याच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रातील देशातील बंजारा बांधवांना आणि बहुजन समाजातील सर्व चळवळीच्या कार्यकर्त्यांना मी वसंतरावजी नाईक साहेबांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो। जय हिंद जय सेवालाल। नांदेड शहरात हरित क्रांतीचे जनक वसंतरावजी नाईक साहेब यांची 110वी जयंती सोहळा गुरु लंगर साहेबचे बाबा सुभेंदर सिंग जी यांच्या प्रमुख हस्ते या ठिकाणी नाईक साहेबाच्या नियोजित पुतळ्याच्या ठिकाणी पूजा अर्चना
कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर बी डी चव्हाण साहेब, आज योग आयोगाने त्यांच्याही वाढदिवसाच्या निमित्ताने हा कार्यक्रम या ठिकाणी झाला। रक्तदान शिबिर गुणवंत विद्यार्थ्यांना नीटमध्ये नांदेड शहरात हरित क्रांतीचे जनक वसंतरावजी नाईक साहेब यांची 110वी जयंती सोहळा, गुरु लंगर साहेबचे बाबा सुभेंदर सिंग जी यांच्या प्रमुख हस्ते या ठिकाणी नाईक साहेबाच्या नियोजित पुतळ्याच्या ठिकाणी पूजा अर्चना व कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर बी डी चव्हाण साहेब, आज योग आयोगाने त्यांच्याही वाढदिवसाच्या निमित्ताने हा कार्यक्रम या ठिकाणी झाला। रक्तदान शिबिर गुणवंत विद्यार्थ्यांना नीटमध्ये